राम डिगा भाऊ। अरे राम राम या बसा बसा। कशी काय चालली मग पेरणीची तयारी? काय सांगू राजा, पेरणीचं काही खरं नाही माय। यंदा मागच्या काय आलं, मागच्या वर्षी छावकाळ करून कर्ज काढलं होतं, ते तर फेडलं नाही राजा। पीक पाणी काही झालं नाही मध्ये व्यवस्थित। तर मग डबल काढून घ्या की सावकाराकडून कर्ज? मग भरोशावर दिन तू मले कर्ज, माझ्या माणसं चुकलं नाही होऊन राहिलं, माझ्या पोलीची शाळेत टाका लागते, माझी पोलीस पोट सुरू राहायला लागते। कोणत्या सावकाराकडे कर्ज काढलं बाग? फंडे सावकार आहे ना तू। अरे काय काळजी करू नका तुम्ही, फंडे सावकाराला माझा आपला मित्र आहे, आपण काढून देऊ तुम्हाला यावर्षी कर्ज। कोणत्या भरोशावर दिन तू मला कर्ज? अरे या गोष्टीची तुम्ही काही चिंता नका करू भाऊ, मी काढून देतो तुम्हाला कर्ज। उद्या जाऊ आपण त्याच्या, जाऊ आपण त्याच्या घरी उद्या, घेऊन येऊ कर्ज काढू। हा काही काळजी नका करू तुम्ही, त्याला भेटू द्या। राम राम। बसले का ढिगा भाऊ? अरे या पिंटू भाऊ, या बसा, तंबाखू घ्या थोडासा। चला मग चालतं नाही सावकाराकडे? अरे वा वा, तुमच्यामुळे तर आमचं होऊन जाईल, चला आज जाऊया। चला मग सकाळी सकाळी घरी सापडेल आपल्याला तो। हो का? घ्या ना, आपल्याला घ्या 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 घ्या, आपण नाही घेतले। चला चला बरं ठीक आहे, वा आलोच मी शेवटा बघतो। गाला लवकर गाला, चला चल लवकर चालला जाईल तो। हो येतो का पद्मे, त्या पोरील शाळेत पाठवतो। काय म्हणतो असते भाऊ? सावकाराकडून कर्ज घेऊन द्यायचं होतं, कर्ज पाहिजे होतं। चल आपण सावकारात बोलू। चल सावकार येईल, कर्ज पाहिजे होतं म्हणतो। अरे काय लावलं डिगा येत्या, दरवर्षी जर रडगा नाही, मागच्या वर्षीचे पैसे अजून दिले नाही। अरे साहेब साहेब, मंगळसूत्र गहाण ठेवलाय ऐका, माया भरोशावर द्या तुम्ही यावेळेस, त्याला तो फेडतो तुमच्या मागच्या वर्षी। काय लावली आहे अगोदरचे पैसे नाही, आता कर्ज देणार नाही काय? साहेब राजा तुमच्या पायी पडतो साहेब, मी घेऊन जाऊ यावर्षी पैसे नाही। माझ्याकडे पाय धुवा लागते, घर चालवा लागते, फेडणार लागते, काही पैसे नाही घेऊन जाऊ साहेब। मी पैसे देतो पण एका अटीवर। सांगा बा आता तुमची अट काय आहे? तर एक अट आहे की तुला तुझ्या वावर गहाण ठेवायला लागत। साहेब थोडस बरोबर बोला तुम्ही, वावर मी नाही गहाण देऊ शकत। ते तू पायाचा नाही तर पैसे भेटणार नाही। अरे ठीक आहे मान्य कर, तेवढी सावकाराची ठेवून घेतो पुढच्या वर्षी वावर। ठीक आहे मग द्या मला कर्ज। दिले पैसे तू कागदपत्राचा बघून घेतो काय तो मॅटर। फार वाईट सपन पडलं मला, ते आपलं सावकाराकडून आणलेले पैशाचं बी बियाणं सगळं घरी पडलेलं आहे आणि पावसाचा पताच नाही बिचारे। काळजी काय करता, तो आहे ना सगळं पाहून घेते ना। कायच किती दिवस झाले तर पावसाची काही पता नाही, बी बियाणं आणलं, पैसा अंगावर आहे, पोरीचं शिक्षण आहे, काही समजत नाही आहे मला। पडते ना पाऊस, एवढं काही काळजी करावं लागते, देव आहे ना आपल्या सोबत, सगळं करतो तो व्यवस्थित। बर तू म्हणत तस। चालवा लवकर, फिरायला जायचंय आपल्याला, पाऊस आला मस्त रात्री। थांबा ना शिदोरी तर बांधते मले। तू ये मागून, मी जातोय। चल बेटा येतो, कर अभ्यास। पद्मे आपलं शेत खपलंय, आपल्याला दुबार पेरणीची वेळ आली यावेळेस। तुम्ही काळजी काय नाही करता, माझ्याजवळ पैसे ठेवले आहे मी ना, आपण दुबार पेरणी करून टाकू, पावसही तसा आहेच यावर्षी, येऊन जाईल ना पीक आपल्याला।
देव आपली परीक्षा घेतोय की काय माहिती. यावर्षी तर तुमचं राजो एक नंबर पीक आणलं. तुम्ही तर पूर्ण गावातून भाजी मारली. हे काय काय फवारलं तुम्ही? तुमच्या सगळं गावातून एक नंबर पराठी जमली राजो. हो माझं पीक दिसतंय तुम्हाला सध्या, पण मी हे दुबार पेरलंय. माझं दुबार पेरणीचं आहे, मला डबल खर्च आला. मला देवानंच बघितले की काय माझं पीक सध्या तर डोलवत आहे. देव करो असंच पूर्ण पीक राहो. माफ कर बेटा, मला एक डबल कधी आत मध्ये जपायला.